कोयना प्रकल्पबाधित नागरिकों द्वारा स्थापन किए गए कोयना पुनर्वास सेवा संघ द्वारा प्रलंबित मांगों को लेकर पिछले 3 दिनों से जो आमरण उपोषण किया जा रहा था उसकी समाप्ति शुक्रवार को हुई। थाने जिला के पालक मंत्री एकनाथ शिंदे एवं कोयना पुनर्वास महामंडल के उपाध्यक्ष माधव भंडारी के आश्वासन के बाद अनशनकारियों ने अपना अनशन स्थगित कर दिया। अखिल कोयना पुनर्वास सेवा संघ महाराष्ट्र राज्य अपनी जायज मांगों को लेकर पिछले 3 दिन से सीबीडी स्थित सिडको कार्यालय के बाहर आमरण अनशन पर बैठा था, मगर आखिरकार इन अनशनकारियों की सुध सरकार ने ली और सार्वजनिक निर्माण मंत्री एकनाथ शिंदे एवं अखिल कोयना पुनर्वास सेवा संघ महाराष्ट्र राज्य के उपाध्यक्ष माधव भंडारी ने अनशनकारियों से मुलाकात कर उन्हें न्याय दिलाने का आश्वासन दिया। तब जाके इन अनशनकर्ताओं ने अपना अनशन खत्म किया। इस अवसर पर पनवेल पालिका के विपक्षी नेता प्रीतम म्हात्रे, विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, महानगर जिला सचिव गणेश कड़ू आदि गणमान्य उपस्थित थे। इस अनशन समाप्ति पर अनशनकारियों ने अपनी प्रतिक्रिया दी। व्याघ्र प्रकल्पामध्ये आज आमच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी परत जातात, संपादित होतात, तिथे काही गावटांना अजूनही आहेत, पण त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आजही जे संचलन तिथे होतंय त्या पत्रकाचं व्याघ्र प्रकल्पाच्या, त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांची नावच येत नाही। आणि तिथे गेल्यानंतर संबंधित अधिकारी, म्हणजे साताऱ्याची तसा फार विचित्र व्यवस्था आहे की साताऱ्यामध्ये आमच्या रायगडमध्ये किंवा ठाण्यामधला शेतकरी गेल्यानंतर त्यांना सातारा कलेक्टर ऑफिसच्या अधिकाऱ्यांना असं वाटतंय तो दुबईवालीच कोण दिला आहे। ती ही सातारा ऑफिसची जी व्यवस्था आहे त्याबद्दलचा प्रखर विचार केला पाहिजे, कारण का आमचा शेतकरी रायगड ठाण्यामध्ये राहणारा हा 300 किलोमीटर वरून जातो आणि तो एका फेरीत काम होण्याविषयी आशेने जातो, पण तिथे गेल्यानंतर त्याला वेगळा अनुभव येतो सर की आम्ही कोयनेवाले सगळे सारखेच आहोत, परंतु आमच्या ज्या जमिनी खरेदी जो ताब्यात घेतल्या ज्या पाण्याखाली गेल्या त्याचा क पत्रकामध्ये उल्लेख आहे, परंतु क पत्रकाप्रमाणे जर आम्ही फेरफार मागायला गेलो किंवा आट मागायला गेलो तर परिस्थिती तिथे अशी आहे की आम्ही एक क्षण एक गाव आपण धरूया की त्या गावातल्या पूर्ण शेतकरी इकडे आलेली आहे आणि त्यांची जमीन तिथं जी शिल्लक राहिली होती ती दुसऱ्या गावचे लोक येऊन तिथं राहिलेले आणि ती आमची राहिलेली जमीन जी शिल्लक आहे ती इतर लोकांना तिथं वाटप केले। ज्यावेळेला मी विचारण्यासाठी तिथं गेलो असता त्यांनी त्या तहसीलदार आणि सरकारनी सांगितलं की कारगाव हे गाव अस्तित्वातच नाहीये, जर हे कारगाव गाव जर अस्तित्वात नसेल तर तो आता आम्हाला कसं काय मिळू शकेल त्या बाबतीत आपण जरा थोडीशी माहिती। त्या सर्व वसाहतींचा समक्ष पाहणी करून तिथल्या नागरी सुविधांची सध्याची परिस्थिती आणि त्याच्यामध्ये काय काय कामं करण्याची आवश्यकता आहे आणि 49 कोटी रुपयांची तरतूद ही शासनाकडून आपण करू एवढा विश्वास आम्ही दिलेला आहे। त्याशिवाय देखील अनेक मागण्यांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय करण्याची गरज आहे, त्याच्यासाठी पुनर्वासन प्राधिकरणाची एक बैठक 20 तारखेला लावली आहे, त्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवरती कोयना प्रकल्पग्रस्तांचा विषय स्वतंत्रपणे आहे। ही बैठक पुनर्वासन मंत्री आणि महसूल पुनर्वासन मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होईल आणि त्याच्यातून काही निर्णय होतील, काही निर्णय शासनाकडे पाठवावे लागतील ते आम्ही शासनाकडे पाठवू, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे। कोयना प्रकल्पग्रस्तांचंच नाही तर महाराष्ट्रामधल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न जे 60-70 वर्ष सुटलेले नाहीत ते येत्या 2 वर्षांमध्ये निदान 80-85% संपावेत असं धोरण ठरवून शासन काम करतं आहे। अनेक महत्त्वाचे निर्णय शासनाने घेतले, प्रकल्पग्रस्तांना सुद्धा त्याचा अनुभव येतो आहे, त्यामुळे आज प्रकल्पग्रस्तांनी आमच्या विनंतीला मान देऊन उपोषण मागे घेतलं।